मुलांनो, आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत त्या पाठाचे नाव आहे मज्जाच मज्जा। या पाठात एका शाळेतील मुले वनभोजनासाठी गावाबाहेरच्या झरीकडे गेली होती। तिथे त्यांनी काय काय मजा केली ते आपण मज्जाच मज्जा या पाठातून पाहणार आहोत। मज्जाच मज्जा। विद्यार्थी शाळेच्या पटांगणात जमले। पटांगण म्हणजे मैदान। प्रत्येकाजवळ दुपारच्या जेवणाचा डबा होता। काही जणांनी बॅट, चेंडू, लगोऱ्या, रिंग वगैरे आणले होते। आज वनभोजन होते। वनभोजन म्हणजे शाळेतील एक उपक्रम। या दिवशी शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन जवळच्याच एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जातात आणि तिथे दुपारी भोजनाचा कार्यक्रम केला जातो। प्रत्येकजण खुशीत होता। शिक्षकांनी सूचना केल्या। सर्वजण गावाबाहेरच्या झरीकडे निघाले। ते मजेत गप्पा मारत गाणी म्हणत जात होते। थोड्या वेळाने ते झरीकडे पोहोचले। चांगलीशी जागा पाहून सर्वांनी डबे ठेवले। ते झरीचे निर्मळ म्हणजे स्वच्छ पाणी प्याले। ठिकठिकाणी गटागटाने खेळ सुरू झाले। काही जण गाणे गाऊ लागले। नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा। नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा। शिक्षकांनी सुद्धा त्यांच्या खेळात गाण्यात भाग घेतला। खेळता खेळता दुपार झाली। शिक्षकांनी शिट्टी वाजवली। मुलांनी खेळ थांबविला। सर्वांनी हातपाय धुतले। आपापले डबे घेऊन ते गोलाकार बसले। त्यांनी डबे उघडले। एकमेकांना आपापल्या डब्यातले पदार्थ वाढले। आता प्रत्येकाच्या डब्यात अनेक प्रकारचे पदार्थ जमा झाले। वेगवेगळ्या चवीचे तरेतरेचे पदार्थ खाताना मजा आली। तरेतरेचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे। शिक्षकांनी नवीन श्लोक शिकवला। श्लोक म्हणजे संस्कृत दोन किंवा चार ओळींची कविता। जेवणानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे दोन गट केले। गाण्यांच्या भेंड्या सुरू झाल्या। भेंड्या म्हणजे अंताक्षरी। वेळ कसा निघून गेला हे कळलेच नाही। संध्याकाळ झाली। सर्वजण घरी निघाले। प्रत्येकजण म्हणत होता, मज्जा आली, खूप मज्जा आली।